तर बीडच्या जाळपोळी मागे एक शक्तिशाली हात आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय. बीडच्या जाळपोळी मागे एक शक्तिशाली हात आहे असं रोहित पवार म्हणतायत. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाळपोळीचे प्रयत्न करण्यात आलेत असंही रोहित पवारांनी म्हटलं. जाळपोळ झाली त्याच्यामागे एक शक्तिशाली व्यक्तीचा हात होता, सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न तिथं झाला, जाळपोळ झाली. त्यामुळे बीडला जे घडलं आम्हाला असं वाटतं की लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून राजकीय द्वेषातून आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी जानेवारीपासूनच कदाचित महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे वातावरण करण्याचा प्रयत्न हा केला जाईल. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की महाराष्ट्र शांत ठेवणं हे सामान्य लोकांच्या हिताचं आहे.